हॅलो, दिस इज विशाल नागपुरे. सो फायनली तुमच्या आवडीच्या जागा निघालेल्या आहेत, त्याला म्हणतो आपण कंबाईन ग्रुप सीच्या. तर बघा, ग्रुप बीबद्दल मी मागे बोललेलो आहोत, तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल. ग्रुप सीबद्दल लक्षात ठेवा की या जागा ज्या आहेत त्या खूप कमी आहे. मागच्या जागा खूप चांगल्या 7000 वगैरे, पण यावेळेस जागा ज्या 1333 जागा आहे. लक्षात ठेवा, या जागा टेम्पररी आहेत. या जागा समोर वाढणार आहेत डिसेंबरच्या जवळपास, पुन्हा जागा वाढतील किंवा प्रिलिम झाल्यानंतर पुन्हा जागा वाढतील. त्यामुळे जागा न बघता प्रत्येकाने शांतपणे आपला अभ्यास चालू ठेवा, एक माझं सजेशन आहे. बाकी तुमची इच्छा, काही लोक निगेटिव्ह बनतात, काही लोक आंदोलनाला असतात, किंवा काही लोक आपल्यामधून करतात, ते तुमची इच्छा. पण एवढ्या जागा तरी भरपूर झाल्या तशा म्हटलं तर. ठीक आहे, तर आपण बघूया की कोणत्या पोस्टला किती जागा आहे वगैरे. जसं आपण बघतो याच्यामध्ये की इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर एक खूप चांगली पोस्ट आहे. खूप सारे विद्यार्थी ज्यांना काही समज आहे काही गोष्टीची, ते म्हणतात की चला आपल्यासाठी इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर चांगली पोस्ट आहे. आणि जागा खूपच कमी, 39 जागा याच्यामध्ये आहे. सेकंड आहे टॅक्स असिस्टंट, हे एसटीसारखी जागा आहे. याचं पहिलं प्रमोशन आहे एसटी आहे 4 वर्षामध्ये. तर एक चांगलं आहे की जे लोक एसटी आहे त्यांची इच्छा आहे, ते मिनी एसटी आहे म्हणू शकतो त्याला आपण. 482 जागा आहे, चांगल्या जागा आहे, खूप चांगल्या जागा आहे यावेळी. ठीक आहे, आणि क्लर्कच्या जागा जी आहे 786 का आकडा जो आहे. ठीक आहे, तर 786 जागा जी आहे त्या क्लर्कच्या सुद्धा आहे. तर बघा, ॲड चांगली आहे असं नाही का, खूपच वर्स्ट ॲड आहे. पण तरीसुद्धा मी तुम्हाला सांगत आहे इथे की तुम्हाला दोन गोष्टी एक डोक्यात ठेवायच्या आहे की यामध्ये एक जे आहे एक जागा वाढ हे झालं पाहिजे, आणि सेकंड जे आहे वय वाढ. कारण की यामध्ये खूप सारे विद्यार्थ्यांना इशू झालेले आहे जा ॲड लेट आल्यामुळे. मला वाटते की या दोन गोष्टी शासनाने किंवा आयोगाने विद्यार्थ्यांसाठी केल्या पाहिजे. अदरवाईज मग तेच पुन्हा विद्यार्थी, मला वाटते की खूप साऱ्या 1000 विद्यार्थी असेल याच्यामध्ये, यांची वय जाणार आहे मला तरी असं वाटते. ठीक आहे, तर बघा या संदर्भात प्लॅनिंग कशी असावी. मला वाटते की टार्गेट 60+ जो आहे, 60+ टार्गेट आपण इझिली करू शकतो. आणि बघा, जसं मागच्या जसं कट ऑफ लागला होता 17-18 मार्क, असं काही यावेळेस कट ऑफ लागणार नाही. यावेळेस जो पॅटर्न जो आहे तो चेंज केला आहे पूर्णपणे. पॅटर्न कसा केलेला आहे, तर ज्या पद्धतीने राज्यसेवेमध्ये प्रिफरन्सेस होते त्या पद्धतीने यावर्षी लागेल, आणि कट ऑफसुद्धा एकच लागणार असं त्यांनी काहीतरी सांगितलेलं आहे. आज समोर काय होते ते बघू आपण. पण काहीतरी नवीन स्वरूप आहे परीक्षेला. एक चांगलं आहे की तुम्हाला वेळ आहे थोडंसं, मला वाटतं त्याची डेट आहे 2 फेब्रुवारी, है ना. 2 फेब्रुवारीला याची काहीतरी एक्झाम आहे, 2 फेब्रुवारीला. तर 2 फेब्रुवारीपर्यंत मला वाटते इझिली आपण एक ग्रुप बीचा पण आपण तो पेपर देऊन देऊ, आणि एक आपल्याला ऑप्शन भेटू. ज्याला आपला पेपर जर खराब गेला, काही चेंजेस वाटला, आपल्या सिलेबस झाल्या, तुम्हाला एक ऑप्शन भेटते 2 फेब्रुवारीला. तर यानुसार मला वाटते की एक इनफ आहे तुमच्यासाठी. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरा. जे पण विद्यार्थी ग्रॅज्युएशनमध्ये असतील, एंडिंग याच्यामध्ये थर्ड इयरला असतील, त्या सर्वांनीसुद्धा फॉर्म भरा. त्यांनासुद्धा अलाऊ आहे याच्यामध्ये. काही लोक असे असतात की माझा अभ्यास झाला नाही, तरीसुद्धा मला वाटते की हा फॉर्म भरावा, तुम्हाला थोडासा आयडिया येईल. ठीक आहे, बाकी 1333 जागा आहे. जागा खूप मोठे आकडे, आकडा खूप मोठा आहे, कारण की कट ऑफ एकच लागणार आहे. या कारणामुळे मला असं वाटते की जे पण आपले क्लर्कचे असतील, क्लर्कसाठी तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे, इथं तुम्हाला टायपिंग पाहिजे मराठी इंग्लिश दोन्ही पण, इथे तुम्हाला टायपिंग लागत नाही. पण जागा खूपच कमी आहे. पण एक माझं सजेशन आहे, जेव्हा जेव्हा जागा कमी असतात तेव्हा तेव्हा रिझल्ट चांगले येतात, हे लक्षात ठेवा. म्हणजे विद्यार्थी थोडं दुर्लक्ष करतात, एक लक्षात ठेवा. या गोष्टी तुम्ही ऑब्झर्व पण कराल कट ऑफवरून सुद्धा. ठीक आहे, तर बघू, स्वरूप नवीन आहे. कशा पद्धतीने आयोग समोर एक्झाम काढते, पेपर काढते, करंट अफेअर्स कुठपर्यंत येणार, मी सांगितलं की करंट अफेअर जे आहे ते जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला करायचं आहे. 9-10 महिन्याचं पूर्ण इझिली करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्या पॅटर्न आहे विद्यार्थ्यांना. तुम्हाला काही क्वेज असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ठीक आहे, थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.